एक ब्रेकिंग न्यूज आहे। पाकिस्ताननं आता खोटारडेपणाचा कळस केलाय। हेरगिरी प्रकरणी पाकच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधवांनी पुनर्विचार याचिका नाकारल्याचा दावा पाकने केलाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवाय जाधवांना दुसऱ्यांना काउंसिलर एक्सेस दिल्याचाही दावा पाकने केलाय। तर याबाबत पाकिस्ताननं भारतीय उच्चायुक्तांना पत्रही लिहिलंय। हेरगिरी प्रकरणी 3 मार्च 2016 कुलभूषण जाधवांना पाकने बलुचिस्तान मधून अटक केली होती। त्यानंतर जाधव पाकच्या तुरुंगातच आहेत। दरम्यान पाक कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, मात्र भारताने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेल्यानंतर या फाशीला स्थगिती देण्यात आली आणि त्यानंतर जाधवांना पुनर्विचार याचिका दाखल करण्याची परवानगी दिली गेली होती। वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राज्य सरकारने हॉटेल्स आणि लॉजिंगला परवानगी दिलेली आहे, मात्र त्यात काही बदल करणं अपेक्षित आहे। 33% ग्राहक संख्येत हॉटेल चालवणं शक्य नाहीये। या निर्णयाचा फायदा केवळ मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनाच होईल। शिवाय काही हॉटेल क्वारंटाईन सेंटर असल्यामुळे लगेच ग्राहक येणार नाहीत, त्यामुळे सरकारने काही नियमांमध्ये बदल करायला हवा अशी मागणी हॉटेल संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी केली आहे। छोटे छोटे होटल्स है जिधर 20-30 रूम है, उनको 33% का ऑक्यूपेंसी के साथ उनको वायबल नहीं रहेगा बिजनेस, क्योंकि 6-7 रूम और उसके लिए उसका जो किचन होगा वो 7 रूम्स के लिए उनको किचन चालू करना, उनका गेस्ट के लिए ये करना बिल्कुल वायबल नहीं है। मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यभरातील हॉटेल्स आणि लॉजिंग आजपासून सुरू होत आहे, तर याबाबतचा आदेश जारी करण्यात आलाय। तर महाराष्ट्राच्या पर्यटनात हॉटेल उद्योगांचं मोठं स्थान आहे, हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे। मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर सारख्या शहरांसाठी, त्याचप्रमाणे महापालिका असलेल्या शहरांसाठी वेगळी अट घालण्यात आली आहे। या ठिकाणच्या कंटेनमेंट झोनपासून बाहेर असलेल्या हॉटेल्सना ही परवानगी देण्यात आली आहे आणि यामध्ये हॉटेल्स, गेस्ट हाऊस, त्याचप्रमाणे लॉज हे त्यांच्या क्षमतेच्या 33% ग्राहकांना राहण्याची परवानगी देऊ शकणार आहेत। त्याचप्रमाणे उर्वरित राज्यासाठी देखील 33% क्षमतेची अट घालण्यात आली आहे। हॉटेल्समध्ये 33% फक्त तुमचे कॅपॅसिटी युटिलाइज करता येऊ शकेल, त्यामुळे 100% कॅपॅसिटीमध्ये जायचं नाही आहे। जे जे काही हॉटेल्समध्ये लोक येतील त्यांनी कंपल्सरी मास्क घातलाच पाहिजे। दुर्दैवाने जर एखादा पेशंट पॉझिटिव्ह आला तर लगेचच सॅनिटायझेशन करणं, क्लिनिंग करणं, डिसइन्फेक्शन करणं ह्यासुद्धा बंधनकारक गोष्टी केलेल्या आहेत। त्यामुळे ह्या काही SOPs आहेत की ज्या आम्ही त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि त्याचा ते वापर करत 8 तारखेपासून 33%पर्यंतचं हे आपण ओपन करत आहोत।